गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? आय होप सगळे मजेतच असाल. मी मिताली और मॉलिनी चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे वोटिंग डे, तर आज जाणार आहे मी वोटिंग करायला आणि त्याच्या पुढे बघूया. चालू आहे अजून काय काय करायचं मी करेन हे मी तुम्हाला नक्की सांगेन. तर सध्या आपण जाऊया वोटिंग करायला. चला, तुम्ही पण वोटिंग केलं का? नक्कीच सांगा. चला आता आम्ही जातोय वोटिंग करायला आणि नंतर असं ठरलं आहे म्हणजेच रात्री मूवी बघायला जायचं आहे असं ठरलं आहे. म्हणजे तो मूवी आहे मराठी मूवी नाच ग घुमा. रुटीन लाईफमध्ये खरंच लक्षात राहत नाही कोणता मूवी आला वगैरे, पण आज जे जाणार आहोत त्याचा दाखवायचा प्रयत्न करणार. माझे मिस्टर म्हणजे तुमचे भाऊजी न चुकता मूवीला नेतात, म्हणजे ते खरंच माझ्यासाठी खूप छान आहे. तर आता सध्या वोटिंग करायला जाऊया. करून झालं आमचं. सगळ्यात मस्त काय होतं माहिती आहे, गर्दी नव्हती, लाईन लावायला लागली नाही, हे खूपच चांगलं होतं. म्हणजे लगेच झालं होती बघू शकत नाही. मी पाणी पिलं होतं, मग तुम्ही टाकते आता बॉटल मी टाकली आहे डस्टबिनमध्ये. ट्राय करते की डस्टबिनमध्येच टाकायला बॉटल, प्लॅस्टिकची बॉटल आपण कचरा न करता डस्टबिनमध्येच टाकायला पाहिजे असं मी ट्राय नेहमी करते. आता पुढचं काय बघूया आपण, काय काय करायचं आहे. सकाळी तुम्हाला सांगितलं मूवीला जातोय, मराठी मूवी बघायला जातोय, तर तयारी झालेली आहे. ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. साधा सिंपल गेटअप केला आहे मी आज. चला आता आम्ही मूवीसाठी निघतोय, पण निघायच्या आधी तर फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे. मग आमचं फोटोशूट चालू झालं. आम्ही पोचलो आहे थिएटरमध्ये. तुम्ही माझ्या मागे बॅनर बघू शकता. मूवीचं नाव आहे नाच ग घुमा. मूवी बघून झाला तर मी रिव्ह्यू तर नक्की देणार आहे की मला कसा वाटला, मूवी कसा आहे हे तर मी नक्की सांगणार आहे. आता आतमध्ये एंटर करूया. किती तुम्हाला भाऊ करायला इथे लपला. चला आतमध्ये एंटर करूया, बघूया मूवी कसा आहे. ऋतुराज पुढे गेलेला आहे चालत चालत. पॉपकॉर्न घेणं चालू आहे. ऋतुराजने पॉपकॉर्न घेतले, सध्यासाठी हे घेतलेले आहेत. थिएटरमध्ये आलेल्या आम्ही पॉपकॉर्न घेतोय. आधी पॉपकॉर्न नंतर. ओ ओ आणि एंटर झालेलो आहे आता आम्ही. आधीच पोचलो आम्ही, टायमिंगच्या आधी पोचलो आहे. 5 मिनटं आधीच पोचलो आहे टायमिंगच्या. ऋतुराज मस्तपैकी फिरतोय. आम्ही जागेवर येऊन बसलो आहे, ऋतुराजचं काम चालू आहे. आम्ही येऊन बसलो आहे, ऋतुराजचं खायचं काम चालू झालं आहे. इंटरमिशन चालू झालं आहे. ये आता आम्ही बाहेर जातो, काहीतरी घ्यायला जातो आता. चला उठूया, काहीतरी घ्यायला जाऊया बाहेर. कोण आहे का?
इंटरवल झाला आहे. तुम्हाला आता चेअर रिकामी दिसत असेल असं वाटत असेल की पब्लिक नाही आहे, पण असं नाही आहे, पब्लिक आहे, बरंच पब्लिक आहे. पण आता इंटरमिशन आहे तर पब्लिक बाहेर गेला आहे काही ना काही आणायला, फ्रेश व्हायला. आम्ही इथे नाचोची अजिबात ॲड करत नाही आहोत, आम्ही इथे आमची ॲड करतो. आम्ही किती खबय आहोत, खादाड आहोत. म्हणून 12 तासांची आयडियली मला घराजवळ राहणारी कोणीतरी पाहिजे. मूवी झाला आहे, संपलाय. रात्रीचे 12 वाजले आम्हाला. कोणता आहे ऋतुराजने कोणता बघितला आणि तो बोलतो हा पण मूवी बघायचा आहे. छोटा चला मूवी संपलाय, आता आम्ही घरी जातो. रात्रीचे 12 वाजले आहेत. चला आता आम्ही निघालो. जो या ट्रेनचं नाव सांगेल त्याचं कॉमेंट पिन होणार. मूवी संपला, मी पण बसते आता. मूवी संपला, आता आम्ही तळापाळीला आलो आहे. मूवी संपला 12:05 संपला असेल. आता 12:30 झालेले आहेत. खरंच मी रिअली थँक्स बोलते, कारण मी मुंबईमध्ये आहे. इतर सिटीपेक्षा ना मुंबई खरंच सेफ सिटी आहे. की 12:30 झाले तरी की आम्ही असं मस्त इथे फिरू शकतो. ही ठाण्याची तळापाळी आहे 12:30 12:30 काय, तुम्ही सणाला 3 वाजताही इथे आलात तरी गर्दी असते सणाला. तर मी मला खूप लकी समजते की मी मुंबईमध्ये आहे, कारण इतर सिटीपेक्षा खरंच मी पुन्हा सांगते की मुंबई खरंच सेफ सिटी आहे. लेडीजसाठी पण आणि इतर गोष्टींसाठी पण खूप सेफ सिटी आहे. आणि ठाण्याची तळापाळी तर खूप फेमस आहेच. ही कोणता पण सण असू दे ना, गर्दीने, आनंदाने, उत्साहाने अगदी बहरलेलीच असते. आता मूवीचा रिव्ह्यू, मूवी कसा होता. मूवी तसं बोललं तर कलाकारांची ॲक्टिंग, मराठी कलाकार तर बेस्टच ॲक्टिंग असते, अभिनय त्यांचा चांगलाच असतो. मुक्ता बर्वे तर खूपच छान ॲक्टिंग असते प्रत्येक मूवीमध्ये. आणि नम्रता वगैरे सगळे कलाकारांची ॲक्टिंग छान होती. स्क्रिप्ट ओके होती, पण ना थोडं मला चाइल्डिश वाटलं. तर म्हणजे आम्ही आता खूप पुढे गेलो आहे तर त्या ह्याने पाहिजे. आमचे माइंड पण खूप पुढे गेले तर मूवी पण त्या ह्याने पाहिजे. जरा स्लो वाटला मराठी मूवीमध्ये तर एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न असतो, आणि या मूवीमध्ये पण एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. अजून कोणी मूवी बघितला असेल तर तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.